बाळासाहेब सांगायचे सत्तेमध्ये शिवसैनिकाच्या केसाला देखील धक्का लागता कामा नये, बाळासाहेब सांगायचे. आहे कोण हा दीडपोट्या कोण आहे कोण मला काही माहीत नाही, मी त्याला ओळखत नाही, आणि ओळखत होतो तर आता मोठं विस्मरण झालं. नाऱ्या बेड उपटून कोण उडी मारून तिकडे गेला. म्हणजे प्रत्येक जागा खुर्ची मोकळी झाली की तिकडे हा नाऱ्याच पाहिजे, हे कोणी सांगितलं काय, लिहून दिलं काय शिवसेनेमध्ये, म्हणे हल्ली तिकिटांचा व्यापार होतो. नमस्ते, मी योगेश कुटे, लेट्स अप राजकारण विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती, ज्यांनी शिवसेना स्थापन केली, शिवसेना वाढवली, शिवसेना सत्तेत आणून बसवलं, मराठी माणसाची अस्मिता म्हणून शिवसेनेची ओळख निर्माण केली, ती शिवसेना आता संकटात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं पुढे काय भवितव्य ठरेल त्याचा निकाल पुढच्या काही 15 दिवसामध्ये लागेलच, पण अनेकदा या निमित्तानं बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या होत आहेत. बाळासाहेब जर असते तर एकनाथ शिंदे यांचं बंड कसं त्यांनी थोपवलं असतं, किंवा एकनाथ शिंदे यांचं बंड खरंच झालं असतं, या प्रश्नाची चर्चा आज या जयंतीच्या निमित्तानं आपण करणार आहोत. आज माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अविनाश थोरात. अविनाश, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत. तर खरोखर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की बाळासाहेब ठाकरे असते तर एकनाथ शिंदे यांचाच बंड त्यांनी कसं थोपवलं असतं, किंवा त्यांचं बंड खरंच झालं असतं? बाळासाहेब ठाकरे जर असते तर बंड झालं असतं का, हा मुख्य प्रश्न आहे. कारण आत्ता जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांची पूर्ण स्ट्रॅटेजी, बाळासाहेबांची शिवसेना असं त्यांनी पक्षाला नाव दिलेलं आहे, बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत, आणि आत्ताची जी शिवसेना पूर्वी होती उद्धव ठाकरेंची, ती बाळासाहेबांचा विचार मानत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांवर बाळासाहेबांनी कायम टीका केली, त्याच पक्षांबरोबर उद्धव ठाकरेंनी युती केली, आणि त्यामुळे बाळासाहेबांचा जो विचार आहे तो पुढे नेण्यासाठी आम्ही बंड केलेला आहे. किंबहुना एकनाथ शिंदेचं असं म्हणणं आहे की हीच आमचीच शिवसेना जी आहे ती बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाचं नावही तसं आहे. तर त्यामुळे जर समजा बाळासाहेब असते तर एकनाथ शिंदेंना हे बंड करण्यासाठी जे कारण मिळालेलं आहे ते कारणच मिळालं नसतं. आणि आत्ता जर आपण पाहिलं तर जगाच्या इतिहासात, जगाच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा असं घडलेलं आहे की एखाद्या पक्षावरच पूर्णपणे हक्क सांगितलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं जे बंड नाही तर त्यांनी ते शिवसेना पक्षावर हक्क सांगितलेलं आहे, आणि जर बाळासाहेब ठाकरे असेल तर तो हक्क सांगण्याचा नैतिक अधिकार त्यांना मिळाला नसता, त्यांना मिळाला नसता. पण बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये प्रमुख अशी 3 बंड झाली, म्हणजे तुमच्या सर्वांच्या माहितीच असेल, छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे. आणि त्याआधी देखील एक बंड झालं होतं की शिवसेना प्रमुख पद यासाठी 1980 दरम्यान आणि पुन्हा 90 म्हणजे छोटी छोटी बंड होती, आणि ती बाळासाहेबांनी ती त्यांच्या पद्धतीने संपवलेली होती. पण बाळासाहेबांना खरं जे चॅलेंज मिळालं ते छगन भुजबळांनी दिलं, आणि छगन भुजबळ यांच्यानंतर राणे, आणि त्यानंतर घरातनंच बंड झालं ते म्हणजे राज ठाकरे. तर नारायण राणे यांचं बंड किंवा छगन भुजबळांचं बंड हे बाळासाहेबांनी कसं संपवलं यावर तुम्ही काही प्रकाश टाकू शकाल? छगन भुजबळ आणि नारायण राणे, तर छगन भुजबळांच्या विषयी आपण घेऊ. ते छगन भुजबळांच्या बाबत असं सांगतात की छगन भुजबळ यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेमधून प्रचंड संताप निर्माण झाला होता आणि त्यांना लपून बसावं लागलं होतं. नारायण राणे यांनी जेव्हा बंड केलं तेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर अक्षरशः दंगल होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. आणि आत्ता जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर त्या पद्धतीने उद्रेक झाला नाही. किंबहुना असं वाटत होतं की म्हणजे जेव्हा आपण सगळेच त्यावेळेस टी व्ही पाहत होतो त्यावेळेस गुवाहाटीमधून जेव्हा हे सगळे आमदार येतील तर त्यावेळेस काय होईल, म्हणजे अगदी एक आता हे शिंदेच्याच गटात गेलेल्या एक शीतल म्हात्रे म्हणून आहेत, तर त्यांचं एक वाक्य खूप गाजलं होतं की बांबू वगैरे अशा पद्धतीचं. तर आणि ते सगळे आमदार आले, काही झालं नाही, सगळे मुंबईमध्ये फिरले. तर मुख्य काय आहे की बाळासाहेबांची जी ताकद होती ना, ती मुख्य ताकद ही स्थानीय लोकाधिकार समिती ह्या माध्यमातून होती. तर ती स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून त्यांनी प्रचंड प्रमाणावर कार्यकर्ते तयार केले होते त्या काळात, असं म्हणतात. म्हणजे अजूनही कदाचित असेल, परंतु ते तेवढं आता जाणवत नाही. त्या काळात असं म्हणतात की नगरसेवकापेक्षा शिवसेनेचा शाखा प्रमुख हा जास्त स्ट्रॉंग होता, विभाग प्रमुख हा आमदारा इतका स्ट्रॉंग होता. आणि आता मात्र तशी परिस्थिती राहिली नाही. स्थानीय लोकाधिकार समितीच्या बाळासाहेबांची जी कल्पना होती ती नंतरच्या काळात उद्धव ठाकरेंनी काही फारशी ती काही पुढे राबवली नाही. आणि त्यामुळे एक जो म्हणतात ना की पक्षामध्ये फोर्स, म्हणजे शिवसेना, शिवसेनेचं नावच असं आहे की शिवसेनेकडे सैनिक आहेत. म्हणजे अगदी त्याला थोडस ते वेगळं उदाहरण होईल की हिटलरच्या सेने, हिटलरचा जो पक्ष होता तर त्याच्या पक्षात जशी एक पद्धतीची अशी म्हणजे लढाऊ फळी होती, तर तशा पद्धतीची लढाऊ फळी शिवसेनेमध्ये एकेकाळी होती असं म्हणतात. परंतु ती फळी आता अजिबात राहिली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं बंड हे मोडून काढण्यासाठी केवळ हे राजकारण करणे किंवा न्यायालयात जाणे,
विधानसभेमध्ये काही हे करणे, त्याच्याशिवाय रस्त्यावरची लढाई लढलीच गेली नाही. आणि बाळासाहेबांनी जी बंड शमवली त्याची दोन तीन उदाहरणं आपल्याला निश्चितपणे सांगता येतील. छगन भुजबळ यांनी बंड केलं 1991 मध्ये, 1995 मध्ये बाळासाहेबांनी राज्यामध्ये शिवसेनेची सत्ता आणली. ज्या छगन भुजबळांनी पक्ष सोडला त्या छगन भुजबळांचा पराभव बाळ लांगावकरांसारख्या अतिशय छोट्या अशा समजल्या जाणाऱ्या कार्यकर्त्यांना केला. म्हणजे ही जी बाळासाहेबांच्या शब्दाची जी ताकद होती ती ताकद अभेद्य होती. नारायण राणे सोडून गेले, शिवसेनेची राज्यात सत्ता आली नाही, पण शिवसेनेची मुंबई महापालिकेवरची सत्ताही कधी गेली नाही, हे पण वैशिष्ट्य होतं. राज ठाकरे गेले तरी मुंबई महापालिकेवरची शिवसेनेची सत्ता ही कायम राहिली आणि बाळासाहेबांचा जो करिश्मा होता तो नेहमीच कायम राहिला. मला याच्यामध्ये अविनाश तुम्हाला एक आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. रस्त्यावरची जी ताकद शिवसेनेची होती, ज्या काळामध्ये नारायण राणे सारखा नेतासुद्धा 12-12, 13-13 आमदार फोडून काँग्रेसमध्ये जाणार होते असे ते म्हणत होते, पण प्रत्यक्षात नारायण राणे हेच एकटे शिवसेनेत बाहेर पडले आणि त्यांनी निवडणूक लढवायचं धाडस केलं. त्यानंतर मात्र कोणीही आमदारांना तसं धाडस केलं नाही, ही पण वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. याचं कारण असं की नारायण राणे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले त्यांच्याबरोबर जे आमदार गेले होते तर त्या आमदारांमध्ये प्रचंड धास्तीचं वातावरण होतं. म्हणजे अक्षरशः मला अजून आठवतं की काही आमदारांना फिरायची भीती वाटायची, म्हणजे अगदी 6 महिने वर्षभर पर्यंत त्यांचं चाललं होतं. कोकणामध्ये कोकणातून सर्वाधिक आमदार गेले होते आणि कोकणामध्ये नारायण राणेंचं प्रचंड ताकद आहे असं आपण मानलं जातं. परंतु कोकणातला फक्त तो सिंधुदुर्ग आणि कणकवलीचा जो भाग आहे तर तेवढा भाग सोडला तर इतर कोकणामध्ये म्हणजे एक शिवसेनेचे नेते होते, त्याचं नाव आता मला आठवत नाही, तर त्यांनी अशी शपथ घेतली होती की मी जोपर्यंत नारायण राणेंच्या उमेदवाराचा पराभव करत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही. आणि त्यांनी चप्पल घातली नाही. वैभव नाईकांनीच तो आमदार असताना त्यांनी हे केलेलं होतं. म्हणजे ज्यांनी ज्यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड केलं त्यांना राजकीय दृष्ट्या नेस्तनाभूत करण्याची ताकद ही शिवसेनेमध्ये होती. ज्या वैभव नाईकांनी चप्पल घातली नाही नारायण राणेंचा पराभव होईपर्यंत त्यांनी 2014 मध्ये नारायण राणेंचा पराभव केला. आणखीन एक याच्यामध्ये जेव्हा नारायण राणेंचं बंड झालं होतं तेव्हा अशी एक स्कीम होती काँग्रेसनं आखलेली की जे राणेंसोबत सगळे आमदार होते त्या आमदारांना काँग्रेसच्या चिन्हावर तिकीट देतात आणि काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आणायचं. नारायण राणे नारायण राणेंच्या विरोधात तेव्हा कणकवलीमध्ये बाळासाहेबांनी सभा घेतली, मुंबईमध्ये सगळं शिवसेनेचं बळ कणकवलीमध्ये गेलं तरी नारायण राणेंनी तो गड राखला. त्यानंतर हा प्रयोग हा श्रीवर्धन मतदारसंघामध्ये झाला आणि तिथे श्याम सावंत नावाचे जे आमदार होते त्यांनी नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला, शिवसेनेत राजीनामा दिला आणि ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. मात्र तेथेही शिवसेनेनं श्रीवर्धनमध्ये श्याम सावंतांचा पराभव केला. त्यामुळे कोणी म्हणजे पुण्यामध्ये विनायक निमन असतील, सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे असतील किंवा इतर कोणते आमदार जे असतील ज्यांना राणेंसोबत जायचं होतं त्यांची पुन्हा हिंमत झाली नाही, कारण त्याच्या पाठीमागे तर बाळासाहेब ठाकरे या नावाची दहशत किंवा ती रस्त्यावरची ताकद, ती ताकद आज शिवसेनेनं गमावली आहे का? ती निश्चितच गमावली. म्हणजे मला ते आता आपण जो ह्याचा कणकवलीचा उल्लेख केला त्यावेळी असं झालं होतं की पहिली निवडणूक लढली नारायण राणे त्यावेळी अक्षरशः शिवसेनेच्या लोकांना तिथं पेट्रोल गाड्यांमध्ये मिळत नव्हतं, त्यांना राहायला हॉटेल मिळत नव्हती, म्हणजे इतकी वाईट परिस्थिती झाली होती. आणि ती निवडणूक साहजिक शिवसेना हरली. त्यानंतर हा सगळा प्रकार जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना समजला तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीने ते सगळ्या लोकांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की शिवसेना हे नावाचे तुम्ही म्हणजे मला लज्जा वाटते की तुम्हाला शिवसैनिक म्हणायची अशा पद्धतीने केलं. आणि त्यानंतर श्रीवर्धनचं जे तुम्ही सांगितलं की त्यानंतर शिवसेनेने श्रीवर्धनमध्ये इतकी मोठी ताकद लावली म्हणजे अक्षरशः त्या काळात असं सांगतात की मुंबईतले जे चाकरमानी आपण म्हणतो ना तर मुंबईतला प्रत्येक चाकरमानी हा त्या मतदारसंघात आला होता. आणि तो त्याला असं म्हणजे अक्षरशः ते आता जे भाजप म्हणतं की ते बूथ प्लॅनिंग करतात वगैरे त्यावेळी त्यांनी वाडी प्लॅनिंग म्हणजे ते कोकणामध्ये अशा वाड्या असतात छोट्या छोट्या तर त्या एका वाडीची जबाबदारी याच्याकडे एका वाडीची जबाबदारी याच्याकडे अशा पद्धतीने केलं होतं. तर आता काय झालेलं की आता शिवसेनेकडे ती ताकद राहिली नाही. तर त्याचं एक मुख्य कारण सांगतो. त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे जे शिवसेनेचे दोघेही नेते आहेत आता हे दोघेही अत्यंत सौम्य प्रकृतीचे आहेत. आणि उद्धव ठाकरेंनी साधारणतः 2009 पासून त्यांनी जास्त म्हणजे राजकारणात सुरुवात केली. तर उद्धव ठाकरेंना हे अशा पद्धतीचं रस्त्यावरचं राजकारण किंवा काय असं त्यांना मान्य नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्यावरचं राजकारण करायचं असेल तर तुम्हाला भावनात्मक मुद्द्यांना हात घालावा लागतो. रस्त्यावरचं राजकारण करायचं असेल तर तुम्हाला परप्रांतीय हा मुद्दा घ्यावा लागतो, तुम्हाला मुस्लिम हा मुद्दा घ्यावा लागतो, तुम्हाला काहीतरी संभाजी महाराजांचा मुद्दा घ्यावा लागतो. तर उद्धव ठाकरेंनी आपली स्ट्रॅटेजी अशी राखली होती की त्या ह्याच्यामध्ये त्यांनी आतापर्यंत तशा पद्धतीचे भावनिक मुद्दे फार घेतले नाहीत. त्यांनी मुंबई सुद्धा सर्वांची आमची मुंबई अशा पद्धतीचं एक सर्वसमावेशक केलं होतं. आणि त्यामुळे तशा पद्धतीचा जे आहे अगदी आता आपण सगळ्यांना माहिती आहे
की तरुण मुलं असतात, तरुण मुलांना असा एखादा भावनात्मक मुद्दा भावतो, तर तो भावनात्मक मुद्दाच भावना नाही. त्यामुळे शिवसेना ही थोडीशी आता म्हणजे एक परवा दिवशी काय भाजपच्या नेत्यांनी अशी फार चांगलं हे केलं की तो म्हणाले की शिवसेना पूर्वी तरुणांची होती, आता ती निवृत्तांची झाली. ते मुंबईतील ज्या ठेवी आहेत त्या ठेवींच्या संदर्भात विषय झाला होता टीव्हीवर, तेव्हा तो भाजपचा नेता असा म्हणाला की शिवसेनेला अजूनही त्या बँकेच्या त्या निवृत्त धारकाला कसं बँकेमध्ये आपली ठेव असावी लागते असं वाटतं, तशी शिवसेना झाली आणि ती शिवसेना रस्त्यावर लढूच शकत. यंग ब्लड जे आहे ते शिवसेनेकडे नाहीये हा त्याचा एक दुसरा अर्थ निघतोय की यंग ब्लड जे बाळासाहेबांकडे त्या तरुणांची त्या अर्थाने कधी कमी होत, तरुणांमध्ये बाळासाहेबांचं नेहमीच आकर्षण होतं. दुसरी गोष्ट मला अशी विचारायची की एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे कसं नातं होतं, म्हणजे आता बाळासाहेब आणि एकनाथ शिंदे यांचं जे नातं आहे ते अनेकांना ते धर्मवीर पिक्चरमुळे मूळच कळालेलं आहे की खरोखरीच आनंद दिघेंमार्फत त्यांचा संपर्क होता. नंतर एकनाथ शिंदे हे मी बाळासाहेबांना कसा भेटलो काय भेटलो ते सांगत असतात, त्यांच्या फेसबुकच्या DP मध्ये सुद्धा बाळासाहेबांच्या पायाला स्पर्श करण्याचा फोटो त्यांनी ठेवलेला आहे. तर बाळासाहेब आणि एकनाथ शिंदे नातं कसं होतं? खरं सांगायचं तर आता एकनाथ शिंदे काही जरी सांगत असतील तरी ठाणे आणि मुंबई ही शिवसेना पूर्णपणे वेगळी होती. आता अनेकांना माहीत नसेल परंतु ठाण्यामध्ये शिवसेना म्हणजे आता जसं एखादा नेता म्हणतो, आजच पंकजा मुंडे म्हणाल्या की आमच्या जिल्ह्यात आम्हाला संसार सुखाने करू द्या, तर आनंद शिंदे जे आनंद दिघे हे जे शिवसेनेचे नेते होते तर त्यांची अशीच भूमिका होती की ठाण्यामध्ये ठाणे माझं आहे आणि ठाण्यामध्ये सगळं राजकारण मी करणार. त्यामुळे असं म्हणायचे की पूर्वी बाळासाहेब ठाकरे सुद्धा ठाण्यामध्ये फार लक्ष द्यायचे नाही आणि एकनाथ शिंदे जे आहेत ते शिव ह्यांचे आनंद दिघेंचे समर्थक. त्यामुळे साधारणतः आनंद दिघे जोपर्यंत होते तोपर्यंत एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंकडे जाण्याची फारशी गरज पडली नसेल, काहीतरी आशीर्वाद घेण्यासाठी म्हणजे तो फोटो असेल तो कदाचित आशीर्वाद घेण्यासाठी असेल. आनंद दिघे गेल्यानंतर एकनाथ शिंदेचा आणि बाळासाहेबांचा संबंध आला. त्यातही काय झालं की जेव्हा आनंद दिघे गेल्यानंतरचं राजकारण जे तर त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे राजकारणात आले होते, त्यामुळे एकनाथ शिंदेचा थेट बाळासाहेब ठाकरेंशी संबंध हा अत्यंत कमी काळात आला. दुसरी गोष्ट की एकनाथ शिंदे त्या काळात म्हणजे जेव्हा बाळासाहेब राजकारण भरत होतो तर त्यावेळेस दुसऱ्या तिसऱ्या फळीचे नेते होते. त्यामुळे जसं म्हणजे आता आपण मनोहर जोशी, नारायण राणे, छगन भुजबळ हे ज्या पद्धतीने सांगतील की आम्ही बाळासाहेबांनी मला हे सांगितलं होतं किंवा अगदी बाळासाहेबांबरोबर ते चर्चा करायची, तर तशी संधी एकनाथ शिंदेना कधी मिळाली असेल असं मला वाटत. ओके, त्यामुळे त्या अर्थाने थेट त्या दोघांचा त्या अर्थाने कधी संबंध नव्हता. पण बाळासाहेबांचा असा कोणता गुण तुम्हाला असं वाटतं की उद्धव ठाकरेने घ्यावा आणि ही पुन्हा शिवसेना वाढावी यासाठी त्या कोणता गुण त्यांना उपयोगी पडेल बाळासाहेबांचा? बेधडकपणा. बाळासाहेबांचं काय होतं की बाळासाहेब बेधडक होते अत्यंत. एखादी गोष्ट करायची म्हणलं तर त्यांनी कधीही आयुष्यामध्ये एखादं वाक्य बोलले, म्हणजे बाळासाहेबांचं एक वैशिष्ट्य आहे की एखादं त्यांनी विधान केलं त्याच्यावर कितीही प्रचंड टीका झाली तरी त्यांनी ते विधान कधीही मागे घेतलं नाही. दुसरी गोष्ट बाळासाहेबांची म्हणजे हा बेधडकपणा आहेच, पण एका बाजूला म्हणजे ते बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे असं नारळासारखं होतं, म्हणजे ते असं बाहेरून दिसतात असे अत्यंत करारी वगैरे, परंतु जेव्हा त्यांच्याकडे जातात द्यायचे लोक एकतर मातोश्रीमध्ये सर्वांना अत्यंत मुक्तद्वार होतं, बाळासाहेबांना कधीही कोणीही येऊन भेटू शकत होतं, शिवाय बाळासाहेबांच्या एखाद्या कार्यकर्त्यावर म्हणजे त्या कार्यकर्त्याच्या अगदी कुटुंबापासून सर्व माहिती असायची. एखादा कार्यकर्ता जर समजा अडचणीत आहे संकटात आहे तर बाळासाहेब त्याच्या अत्यंत आस्थेने चौकशी करायची. दुसरी गोष्ट म्हणजे बाळासाहेबांची स्वतःची जी यंत्रणा होती ती यंत्रणा खूप म्हणजे एखाद्या राजाला जशी त्यांची गुप्तहेराची यंत्रणा असते ना, तर आता अनेकांना असं म्हणतात की बाळासाहेबांना सगळ्या माहिती मिळायची कुठून की एखादा कार्यकर्ता आहे 20 वर्षापूर्वीचा कार्यकर्ता आहे सध्या अत्यंत विपन्न अवस्थेत जगतोय आणि त्याला मग बाळासाहेबांनी असं एखाद्याला सांगितलं की अरे जाऊन त्याला मदत कर, ते बाळासाहेबांना कळायचं कुठून. तर बाळासाहेबांची ही सगळी यंत्रणा होती ती खूप छान होती. उद्धव ठाकरेंचं राजकारण हे थोडंसं कॉर्पोरेट राजकारण झालं. नंतरच्या काळात उद्धव ठाकरे लोकांना भेटेनासे झालेत. आता ते जसं राज ठाकरे किंवा नारायण राणे म्हणतात की त्यांच्या भोवती ते बडव्यांची फौज गोळा झाली आणि उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचणंच इतकं मोठं दिव्य सगळ्या एखाद्या कार्यकर्त्यासाठी असायचं की त्याचा आणि उद्धव ठाकरेंचा संवाद काय होणार. ओके, आदित्य ठाकरेंचं जेव्हा राजकारण सुरू झालं तेव्हा आदित्य ठाकरेंचंही तसंच झालं की आदित्य ठाकरे ही कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे काय झालं की असं एक जो आहे ना म्हणजे असं अनेकांना वाटत होतं म्हणजे शिवसेना जी अत्यंत कडवट शिवसैनिक आहेत त्यांना असं वाटत होतं की ही जेव्हा लोक येतील सगळे आमदार तर तेव्हा एखाद्यावर हल्ला होईल एखाद्यावर, म्हणजे अक्षरशः म्हणजे ते संजय राऊतांचं जे वाक्य होतं की मृतदेह येतील वगैरे, तर लोकांना असं काहीतरी भयानक घडेल असं वाटत होतं. परंतु तसं भयानक घडलं नाही सुदैवाने. पण ते का घडलं नाही तर ही शिवसेना इतकी मावळ झाली की आता विरोधकांनाही आणखी एक त्यात मला फक्त जोडायचे की एक तुम्ही बघत असेल सोशल मीडियावर, आपण आता सगळे बघतो सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंबद्दल सध्या काही येतं म्हणजे अक्षरशः त्यांच्या कशाही पद्धतीचे फोटो मार्क करून टाकतात. बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात एक फोटो जर टाकला असता तर महाराष्ट्र भेटला असता आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बद्दल जर कळलं असतं की ह्या माणसाने टाकलाय तर त्या माणसाला
म्हणजे कदाचित त्याला त्या गावातून शहरातून परागंध व्हावा लागला, ही बाळासाहेबांची ताकद होती आणि बाळासाहेबांच्या नावाची एक ती दहशत होती. आता तो जो बेधडकपणा आहे तो प्रत्येक जण तो दुसऱ्याचा गुण आहे जसा तसा आत्मसात करू शकत नाही. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे थोडंसं वेगळं असतं. आणि आपण आता जी सगळी शिवसेना लढाई पाहिली, ही सगळी शिवसेना लढाई कायदेशीर लढाई आहे. आणि इतकं मोठं बंड होऊनही एक जे भावनात्मक वातावरण जे व्हायला पाहिजे होतं शिवसेनेच्या बाजूनं, म्हणजे त्या नेत्यांनी तयार करायला पाहिजे होतं, तसं ते झालेलं दिसत नाही असं माझं पण हे आहे. पण मला आणखीन एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. पण जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी पहिली सभा या बंडानंतरची एकनाथ शिंदेच्या ठाण्यामध्ये घेतली नसती, टेमीनाक्यावर घेतली असती. येस, मला पण तेच वाटतं टेमीना. पण हेच मला वाटतं हे जे जशाच तसं उत्तर देण्याची जी बाळासाहेबांची जी ताकद होती ती ताकद मला वाटतं उद्धव ठाकरेंनी घ्यायला हवी. म्हणजे आता सुषमा अंधारे फिरतायत, आदित्य फिरतायत, पण बुलढाणा वगैरे इकडे तिकडे उद्धव ठाकरेंनी सभा घेण्याऐवजी ती जर सभा टेंभेनाकर जर झाली असती तर मला वाटतं त्याचा इफेक्ट नक्की जास्त चांगला झाला असता आणि बाळासाहेबांमध्ये तो गुण होता. तर मला वाटतं ही जी चर्चा आहे म्हणजे शिवसेनेसमोर पहिल्यांदाच खरोखर इतकं मोठं असं कडवं आव्हान उभं आहे. आपल्या या चर्चेतनं नक्कीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला काही पर्याय सापडू शकतील, होप आपण आशा करूया. आणि बाळासाहेबांच्या स्मृतीला विनम्र अशी श्रद्धांजली अर्पण करून हा कार्यक्रम थांबूया. थँक्यू.